आदिवासी बहुल असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी समाज आजही पारंपरिक अशा बोहडा उत्सवाची संस्कृती जपून आहे या भागात आजही करमणुकीचं साधन म्हणजे यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमच आहेत अकोले तालुक्यातल्या पांझरे उडदावणे शिंगणवाडी आणि घाटघर या गावांमध्ये ठाकर समाज मोठ्या संख्येनं वास्तव्य करतो याच भागातील बोहडा उत्सव येथे येणाऱ्या पर्यटकांची आणि नागरिकांची डोळ्याची पारणे फेडणारा असतो भागातील हा उत्सव दोन दिवस चालतो पहिल्या दिवशी छोटा बोहडा आणि दुसऱ्या दिवशी मोठा बोहडा असे उत्सवाचे स्वरूप असते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोहडा उत्सवातील मुखवटे कार्यक्रमात सुरुवात होतात यामध्ये महाभारत रामायणातील अनेक प्रसंग कलाकार मुखवटे धारण करत सादर करतात संपूर्ण रात्रभर मुखवटे धारण केलेले सोंगे निघत धार्मिक गोष्टींचं कथन केलं जातं या कार्यक्रमास दरवर्षीप्रमाणे बघ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं उत्सवाला रंगत येत होती याप्रसंगी गणपती मुखवटा परिधान केलेले भाऊराव उघडे यांनी अधिक सांगितले आमच्या या आदिवासी आदिवासी भागामध्ये गावामध्ये दर सालाबादप्रमाणे बोवाड्याचा कार्यक्रम साजरा केला जातो तसेच कळसूबाईच्या पायथ्याशी असलेले पांढरे गावामध्ये देवीची यात्रा म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो साधारणतः हा रविवार आणि सोमवार दोन दिवस कार्यक्रम असतो आणि मंगळवारी देवीची मिरवणूक काढली जाते आम्ही प्रत्येक देवाचे ते शारदा असेल गणपती असेल खंडेराव असेल मारुती असेल अशा देवांची जे आदिवासी भागामध्ये आहे त्याची पूजा केली जाते तसेच त्यांचे मुखवटे हे उजळवले जातात म्हणजे मुखवटे दाखवले जातात जेणेकरून ही श्रद्धा आमच्या मनामध्ये आहे तर पांजरे येथील बोहडा कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण उघडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली परंपरा ही पूर्वीपासून शंभर वर्ष होऊन गेले आजपर्यंत कळसवाईच्या नावाने जर यात्रा चालू आहे महाभारत रामायण बाकी दे देवधार्मिक सुे हे चालू असतं हा बोहडा पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता बोहड्याबरोबर पर्यटकांनी काजवे पाहण्याचाही आनंद लुटला बोहड्याचा उत्सव पाहण्यासाठी शेंडी भंडारदरा मुर्शेद घाटघर सामरद रतनवाडी या भागातून आदिवासी बांधव सकाळपासूनच पायपीट करून आले होते बोहडा पाहण्यासाठी पुढची जागा मिळावी म्हणून काहींनी सकाळी चादरी अंथरून ठेवल्या होत्या हा कार्यक्रम पाहण्यासाठी संगमनेरवरून प्रांताधिकारी भागवत डोईफुडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे तसेच नाशिक महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे खास करून हजर होते याप्रसंगी प्रांताधिकारी भागवत डोईफुडे आणि पोलीस उपाधीक्षक अजय देवरे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली आपल्या भंडारदारा पंचकृषीमधील मौजे पांजरा या गावामध्ये आपल्या आदिवासी बांधवांची फार पुरातन असलेली जी लोककला आहे बोहाडा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे भाविक जमलेले आहेत जे यात्रेकरू जमलेले आहेत या सर्वांना मी शुभेच्छा देतो मला आनंद आहे की आपल्या आदिवासी बांधवांची प्राचीन जी लोककला आहे संस्कृती आहे ती पांजरे या गावांना भंडारदारा परिसरानं एक चांगल्या पद्धतीनं जतन करून ठेवलेली आहे आणि त्याचं सादरीकरण पण या ठिकाणी होत आहे माझ्या या गावामध्ये आदिवासी बांधवांतर्फे बोहाड्याची जी सांस्कृतिक कला जतन केली जाते आणि याच कलेचा प्रसार करण्यासाठी किंवा ही कला बघण्यासाठी आपल्या इथे फार लांबून लांबून लोक येत आहात येत आहेत त्याच्याकरता आम्ही सर्व बांधवांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर मनोरंजन आणि जागृती हे एकाच मंचावर या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर हे खरोखरच अतिशय चांगली प्रथा आहे आणि त्याच्याकरता हलगी आणि तुतारीच्या निनादामध्ये कडुनिंबाच्या पानांच्या मांडवात रात्रभर स्थानिक कलाकार सोंगव नाचवतात या भागातील आदिवासी समाज अत्यंत धार्मिक आणि निसर्गप्रेमी असल्याने धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच निसर्ग, निसर्ग समतोल राखण्यासाठीही प्रयत्न करत न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसएन मीडिया अकोले